केवळ आणि गोरसाई संघ माझ्या माहितीप्रमाणे मैदान क्रमांक 2 वर पोहोचला असेल अशी अपेक्षा करतो. आयोजकांना विनंती असेल पंच स्कोरर समालोचक यांना त्या ठिकाणी पाठवायचं आहे. धन्यवाद. सुरई आणि सरवली या संघामध्ये मित्रांनो लढत होते. सुरई संघानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नेहमीप्रमाणे 4 षटकांचा सामना मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले पंच या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. माझ्या सर्व माई बापडा प्रेक्षकांना विनंती असेल की मित्रांनो आपण सीमारेषेच्या पलीकडून चालत आहोत याची खात्री बाळगून घ्या. फक्त 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये निलेश दादा गौरव यांनी हे सुंदर असं मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. सरवली संघाचा 12वा खेळाडू आणि सुरई संघाचा 12वा खेळाडू, कृपया आपण संपर्क साधूया. पाहूया स्ट्राईक साठी आहे तो नितीन आणि रोहन आणि गोलंदाज आहे तो सुजीत. पहिला षटक जो पॉवर प्लेचा असणार आहे. आणि पहिल्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेनं एक जबरदस्त चौकार. मित्रांनो खरंच पॉवर प्लेचा हाच एक फायदा असतो कारण 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात आणि मोठे फलंदाज जे आहेत ते याच गोष्टीचा नक्कीच फायदा घेत असतात. आणि पहिल्या चेंडूवर मित्रांनो एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला ऑफसाईडच्या दिशेनं. त्याने आपलं वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं खोललेलं आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 4. आलेल्या पूर्ण संपूर्ण मान्यवरांचं पुन्हा एकदा सीएम चषक 2018 मध्ये मनपूर्वक स्वागत. या टुर्नामेंटसाठी मला संदीपजी मोरे यांनी आमंत्रित केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभारी. पुन्हा एकदा सुजित. आणि आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बरोबर बँडच्या तडाक्यात आलेला नाहीये. जोराचा अपील झालेला आहे पंचांवर त्याचा कदाचित परिणाम नाहीये. पंच वेळ घेतील पण अचूक निर्णय देतील अशी खात्री नाही तर हमी. वळ संघाचे आणि गोरसई संघ कृपया आपण मैदान क्रमांक 2 वर पोहोचवायचं आहे. या ठिकाणी ट्रिपल एस चॅनल आमचे रुपेश दादा ठाकरे यांनी सुद्धा या सीएम चषक 2018 भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण पाहतोय पंच चर्चा करतायत पण खेळाडूंना माझी विनंती असेल की 4 षटकांसाठी नियमावलीप्रमाणे 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. सो प्लीज मेंटेन द डिसिप्लिन अँड फॉलो द रुल्स. थँक्यू. आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑन द स्टेज पाहतोय खूप गोड गोड व्यक्तिमत्व बसलेली आहेत. आणि मित्रांनो अगदी इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले सुद्धा पाहू शकतो. या चेंडूवर रिप्लेची सुविधा माझ्या माहितीप्रमाणे सध्या तरी उपलब्ध नाहीये. आणि मित्रांनो खेळाडूपेक्षा खेळाडू वृत्ती सर्वात मोठी महत्वाची मानली जाते. आज सचिन तेंडुलकरला मित्रांनो क्रिकेटचं भगवान समजलं जातं हे फक्त त्याच्या खेळाच्या माध्यमातून नाही तर खेळाडू वृत्तीच्या माध्यमातून. क्रिकेट रसिक खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर मंडळी आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर सुद्धा बरीचशी मंडळी या कार्यक्रमाचा या टुर्नामेंटचा आनंद घेत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत लाखोच्या घरानं लाईक्स मिळालेले आहेत अशी ही नावाजलेली खऱ्या अर्थानं झोपडी झोपडी आणि खोपडी खोपडी पर्यंत पोहोचलेली ही कवाड गावची सीएम चषक 2018 दिवस 4 खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेली आहे. धन्यवाद. पंच या चेंडूवरचा निर्णय कळवायचा आहे. एक धाव. धन्यवाद. तर धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5.
राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं सरवली संघ सुरई संघावर मात करण्याचा नक्की प्रयत्न करेल. लेकिन काटो का मुकाबला, काटो की टक्कर, खडा जंगी आपल्याला पाहायला मिळेल. दिवाळी नाहीये तरी सुद्धा मित्रांनो 11 टिपक्यांची रांगोळी आपल्याला सुरईच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि 30 यार्ड मध्ये तर खूप सुंदर डेकोरेशन. आणि या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा परिणाम 22 रूपानं एक धाव मिळते. धावसंख्या सशाच्या नाही तर कासवाच्या गतीनं वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. पुढचा चेंडू पहा. खरंच निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे मैदान, निरभ्र आकाश, सूर्याचा लख असा प्रकाश आणि सर्वत्र कमळाचं फूल आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. ज्या कमळाच्या फुलानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि गोर गरिबांना खऱ्या अर्थानं न्याय देणारा असा हा माझा कमळ. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप सुंदर चेंडू पचवलेला, हुकवलेला, सगत झालेला चेंडू. सुजित अजूनही त्याच अंदाजामध्ये सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर मिळाला पण त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि अचूक टप्पा आणि अचूक दिशा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, सुंदर गॅप काढण्याचा प्रयत्न पण लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर मौजूद. एकाच धावेवर समाधान. या एका धावेनिशी धावसंख्या होते 7. मित्रांनो 4 षटकांचा सामना, जवळपास सम्मानजनक स्कोर जर पाहिजे असेल तर तो 35 पुढे आणि 50 मध्ये जर असला तर सामना एक आव्हानात्मक धावसंख्या समजली जाते. आतापर्यंत या मैदानावर अनेक गोलंदाजांनी, अनेक फलंदाजांनी आपली दादागिरी दाखवली परंतु जो जीता वही सिकंदर. पुन्हा एकदा सुजित तयार. आणि या ठिकाणी बॅटची कडा लागलेला चेंडू, जबरदस्त झेल आणि फलंदाज मात्र फेल. सरवली संघाला पहिला हादरा. डीजे मास्टर स्टार्ट द म्युझिक. जोश महाराष्ट्राचा जय घोष, घुमू दे नव्या युगाचा शानतया चिरा. मित्रांनो आपण स्टेजवर पाहतोय आताच ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन झालं त्यांचा सन्मान करायचा आहे. मी लगेचच निलेश दादा गुरव आपल्याला विनंती करेन की वेळात वेळ काढून एक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे, ज्यांच्याबद्दल बोलताना नक्कीच अभिमान वाटेल की देशामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि सध्या स्टेजवर उपस्थित आहेत ते राजेंद्रजी भोईर साहेब, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष. घोष घुमू दे नव्या युगाचा शानतया चिरा. थँक यू. पुन्हा एकदा राजेंद्रजी भोईर साहेब आपल्या पुढील वाटचालीचा हार्दिक शुभेच्छा. आपण अशीच यशाची शिखर पादाक्रांत करत राहाल अशी आमच्या जनसामान्यांच्या वतीनं अपेक्षा, त्यासाठी शुभेच्छा, धन्यवाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात सुजित यानं फक्त 7 धावा खर्ची केलेल्या आहेत. तर पाहूया सुरई संघाचा वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेला आहे केतन. स्ट्राईकला आहे तो संदेश आणि पुढे सरसावून पायांची हालचाल पाहायला छान मिळते पण चेंडू मिस करतोय केतन. खरंच खूप मित्रांनो आपण जर गोलंदाज बनू इच्छित असाल तर खरंच आपण केतन दिशा, टप्पा आणि विशेष म्हणजे बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघू शकता. आणि या ठिकाणी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू जोराचा अपील पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये. लेगबाईच्या रूपानं एक धाव मिळते आणि या एका धावेनिशी धावसंख्या होते 1-8. सरवली संघाला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे कारण दोन्ही संघ नावाजलेले आहेत. सामना रंगतदार होईल अशी सर्व माई बापडा प्रेक्षकांची अपेक्षा.
दोन्ही संघांचे समर्थक आपापल्या पद्धतीने प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. केतन मात्र प्रत्येक चेंडू मागे व्यूह रचना बदलताना पाहायला मिळतो, कारण मित्रांनो हेच जीवनाचं गणित आहे. आणि या ठिकाणी एबी डिव्हिलियर्स अंदाजनं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, लेकिन हर दिन दिवाळी नाही होती दोस्तों. प्रत्येक चेंडूवर आपण वेगवेगळे प्रयत्न कराल तर यश मिळेलच असं नाही, पण अनुभव मात्र नक्की मिळेल. आतापर्यंत केतनची सरशी, संदेश मात्र अजून म्हणावा तसा यशस्वी नाहीये. पाहूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला बॅटनं जोरदार तडाखा मारण्याचा प्रयत्न, लेग साइडच्या दिशेवर फिल्डर उपस्थित, एकाच धावेवर समाधान. आणि या एका धावेनिशी धावसंख्या होते 9, 1-9. आतापर्यंत टाकलेले चेंडू सुद्धा मित्रांनो झालेल्या धावगतीपेक्षा जास्त आहेत. हेच मित्रांनो खरं क्रिकेट आहे. पुन्हा एकदा केतन सज्ज. आणि शेवटच्या क्षणावर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये. काही पी निगाहे, काही पी निशाणा, लेग बाईटच्या रूपानं एक धाव पुन्हा एकदा मिळते. मित्रांनो आत्मविश्वास दांडगा असेल आणि चेंडूवर नजर जर आपली स्थिर असेल तर कोणताही चेंडू आपल्या बॅटवर येऊ शकतो असे क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर यांचे अनुभव सांगतायत. पुन्हा एकदा केतन आणि त्यांच्या समोर आहे तो नितीन. आणि नितीन याने पाहतो आपण झेल घेण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी जबरदस्त चवकार पाहायला मिळतो. जोश महाराष्ट्राचा, जय घोष घुमू दे नव्या युगाचा, शान तया चिरा थँक यू डीजे. आपल्या सर्वांचं या डीजेच्या माध्यमातून भरपूर मनोरंजन होतं मित्रांनो. आणि आतापर्यंत मित्रांनो आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 14, एकट्या नितीनच्या नावावर 11 धावा आणि ज्या एक्स्ट्रा 3 आहेत त्या धरून एकूण धावसंख्या झालेली आहे ती 14. मित्रांनो आपण त्या कमळाच्या फुलावर 3 अक्षर बघतोय, BJP, बी फॉर बेस्ट, जे फॉर जस्ट अमेझिंग अँड पी फॉर पॉवरफुल. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय मान्यवर मंडळी बसलेली आहे. पंच या ठिकाणी नव्या चेंडूची अपेक्षा करतायत. आपण पाहतोय मान्यवर मंडळी आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी होते. आणि एवढं छान मैदान मित्रांनो आपल्या ग्रामीण क्रिकेटला फार कमी वेळेला पाहायला मिळतं. मी निलेश दादा गुरव तुम्हाला खरंच अभिमान मनाने सांगेन की तुम्ही खूप छान दिलेली जबाबदारी पार पाडत आहात. सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या जोडीला मित्रांनो मॅन पॉवर किती आहे. गेल्या 4 दिवसात मी स्वतः जवळून पाहिलं, निलेश दादा गुरव यांनी धनाच्या श्रीमंतीपेक्षा जी मनाची श्रीमंती आहे त्या माध्यमातून मॅन पॉवर जमा केली, जी सध्याच्या युगात सगळ्यात कठीण गोष्ट मानली जाते. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी सरवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14, 1-14. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन मुकेश, नितीन आणि संदेश ही बिनीची जोडी. संदेश आतापर्यंत 3 चेंडू खोळून आतापर्यंत एकही धाव बनवलेली नाहीये, पण यावेळेस मात्र नक्कीच काहीतरी संघासाठी धडपड. आणि आता मात्र या ठिकाणी जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर झेल, फलंदाज मात्र फेल. जोश महाराष्ट्राचा, जय घोष घुमू दे नव्या युगाचा, शान तया चिरा आणि या ठिकाणी मराठेपाडा राजू भाऊ चौधरी यांनी सुद्धा या CM चषकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमचे बर्थडे बॉय सचिन भोईर आपल्या सुद्धा शुभेच्छा, धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 14,
दोन गडी बाद 14 आणि आता नवीन आलेला खेळाडू कपिल भव्या पुन्हा एकदा मुकेश आणि या ठिकाणी एक सोपा चेंडू न समजलेला चेंडू बुचकळ्यात टाकणारा चेंडू खरंच सुरई संघाने जणू काही या खेळपट्टीचा अभ्यास केलेला आहे आणि या ठिकाणी आपली रजा घेतायत भिवंडी पंचायत समितीच्या प्रथम नागरिक रवीना रवींद्र जाधव मॅडम रेखाताई आणि उज्ज्वलाताई तुम्हाला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट पुढील वाटचालीस शुभेच्छा पुन्हा एकदा गोड क्रिकेट आणि पुन्हा पुन्हा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं सुरई संघाचे गोलंदाज अगदी पहिले गोलंदाज सुजित ज्याने फक्त 7 धावा खर्ची केल्या त्यानंतर केतन याने सुद्धा 7च धावा खर्ची केल्या आणि मुकेशने मात्र अजून एकही धाव दिलेली नाहीये आणि आता मात्र जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण लेग साइडच्या दिशेनं एकाच धावेवर समाधान धावसंख्या होते ती 15 सरवली संघ ज्यांची फलंदाजी जी आहे ती मजबूत मानली जाते पहिल्यांदा विकेट नक्कीच गमावलेले आहेत एक शांत क्रिकेट आपण पाहतोय क्रीडा रसिकांना मित्रांनो बोलण्यापेक्षा पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड दांडी गुल मत करायची भूल वरना हो जाएगी दांडी गुल खूप सुंदर चेंडू मुकेश या ठिकाणी काल्हेर वर्ण महेश म्हात्रे हे सुद्धा शुभेच्छा देत आहेत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज जो आहे तो निखिल आतापर्यंत सरवली संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत कोणत्याही पद्धतीची धाव बनलेली नाहीये फक्त नितीन जो आहे तो वैयक्तिक 12 धावांवर खेळत आहे आणि अवांतर 3 अशा एकूण धावसंख्या झालेल्या आहेत त्या 15 पुन्हा एकदा मुकेश सज्ज आणि पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः चूक करण्यास भाग पाडलेला आहे कोणत्याही पद्धतीची धाव देत नाहीये आणि मुकेश यानं आपल्या 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करून 2 गडी बाद केलेले आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी काहीतरी करावं कारण मित्रांनो आयुष्यातील सर्व लढाया या फक्त 1% बुद्धीच्या जोरावर तर 99% लढाई ही जिद्दीच्या जोरावर जिंकली जाते आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपण सुरईच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहतो आणि या ठिकाणी नवीन गोलंदाज आलेला आहे तो संदीप पाहूया आतापर्यंत खरंच पहिल्या 2 गोलंदाजांनी 7-7 आणि केतनने मात्र फक्त सॉरी मुकेशने मात्र 1च धाव देऊन अक्षरशः बांधून ठेवलेला आहे सरवली संघाला फक्त धावसंख्या झालेली आहे ती 15 पाहूया वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं आणि शेवटचं षटक संदीप आणि या ठिकाणी जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न एक प्रॅक्टिस प्रमाणे चेंडू मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय एकापेक्षा काहीच नाही धावसंख्या होते ती 16 5 चेंडू बाकी आहेत 2 मोठे फटके आले तरच हा सामना एकतर्फी होणार नाही याची हमी आपण देऊ शकतो आणि या ठिकाणी जोराचा प्रयत्न पण लांबीपेक्षा उंची जास्त आणि म्हणूनच गडी बाद दुसऱ्या प्रयत्नात गडी बाद आणि सरवली संघाला एकूण हा 4था हादरा खऱ्या अर्थानं टिचून गोलंदाजी भेदक मारा जो म्हटला जातो तो सुरई संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण जेव्हा स्वीकारलं आणि मित्रांनो सरवली संघाला खरंच आत्मपरीक्षण करायची गरज आहे मित्रांनो संघ बिकट अवस्थेत असताना मोठे फटके खेळायची गरज नव्हती पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये 4 खेळाडू त्यांचे आतापर्यंत 0 बाद झालेले आहेत आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न अपयशी होतोय मला वाटते गोलंदाजांना फलंदाजांची नस समजलेली आहे मित्रांनो डॉक्टर असू दे की वकील की गोलंदाज
एकदा कमजोरी समजली तर मात्र आपला पराभव निश्चित आहे, म्हणूनच कुणासमोर आपली कमजोरी मित्रांनो दाखवू नका. ऑल द बेस्ट. पुढील चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होण्यासाठी जोराची अपील केली पण त्याचा परिणाम पंचांवर होत नाहीये. लेग बाईटच्या रूपानं एक धाव मिळते आणि धावसंख्या होते कासवापेक्षाही अत्यंत धीम्या गतीनं. सरवली संघ धावसंख्या होते ती 17. राहिलेल्या चेंडूंमध्ये एक दोन मोठे फटके सामन्यामध्ये रंगत आणू शकते पण जर तरला महत्व नाही. पुन्हा एकदा संदीप. आणि या ठिकाणी मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे एक उत्तुंग फटका आणि लेग साईडच्या दिशेनं उत्तुंग षटकार. पंचांची एक अनोखी ऍक्शन पाहायला मिळते. सायमन टफेल, स्टीव बकनर असे अनेक पंच मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिले असतील. खऱ्या अर्थानं पंच सुद्धा क्रिकेटचे एक सर्वात महत्वाचा घटक. धावसंख्या होते ती 23. रोशनजी वजे साहेब यांनी जय दुर्गा सरवली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, सॉरी सुरई संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनापासून आभार. आणि जबरदस्त षटकार. दनवी हा जोश महाराष्ट्राचा, जय घोष घुमू दे नव्या युगाचा, शान तया चीरा. मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज मालिका वीराचा पुरस्कार जो असणार आहे, तर खरंच या सीएम चषकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे थायलंड टूर मॅन ऑफ द सिरीज. मित्रांनो सगळ्यात अनोखं बक्षीस जे देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून थायलंड टूरची व्यवस्था असणार आहे. सगळ्यांचं लक्ष मॅन ऑफ द सिरीज मालिका वीराचा पुरस्कार कुणाला भेटणार? धन्यवाद निलेश दादा गुरव. मित्रांनो मैदान क्रमांक 2 वर गोरसई आणि वळ संघ यांच्यामध्ये लढत सुरू आहे. त्यामध्ये गोरसई संघ एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. मित्रांनो गोरसई संघाचे प्रत्यक्ष समालोचक आमचे सुभाषजी धुमाळ साहेब या ठिकाणी आहेत. यानंतरचा गोड आवाज आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया. गेल्या पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत सीएम चषकामध्ये ज्यांची समालोचक म्हणून वर्णी लागलेली आहे असे तुमचे आमचे लाडके समालोचक सुभाषजी धुमाल साहेब. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शैलेश मांजरेकर सर. सर्व क्रिकेट रसिकांचं देशातील सर्वात मोठा कलाक्रीडा महोत्सव सीएम चषक हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा सुरई संघासाठी रोनित पाटील आणि शरद पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच युवा नेते नितीन पाटील ज्यांचा मेगा इव्हेंट मित्रांनो आपण पाहणार आहोत 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान क्रिकेटची भगवी नावलाय जय धर्मवीर चषक सुरई नितीन पाटील यांच्याकडून जयदुर्गा सुरई संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जयदुर्गा सुरई संघासमोर जे आव्हान आहे एक माफक आव्हान आहे 30 धावांचं. निश्चितच टोल प्लाझाचे मॅनेजर सन्मान्य हेमंत म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं निश्चित सीएम चषक 2018 हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे सीएम चषक 2018 हे आपण पाहू शकता. त्यांच्या समेत चेतन म्हात्रे आपले हार्दिक स्वागत आहे. सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय छोटू उर्फ रुपेश आणि त्याच्या समेत सुजित तो ओपनर आपण पाहतोय जयदुर्गा सूर्य संघाकडून. तिशा लक्ष्याचा पाठला करायचा जयदुर्गा सूर्य संघाला. जयदुर्गा सूर्य विरुद्ध जय बोलण्यात सरवली पाडा या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. निखिल वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामनागर फलंदाज रुपेश पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्राची व्यूहरचना जर बघितलं तर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्डमॅन,
असे चार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑफ साइडला. ऑन साइडचे क्षेत्ररक्षण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग त्याने तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे. आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग लेग तैनात केलेले आहे. ढुंगे येथून नवनाथ सरांनी या स्पर्धेसाठी सीएम चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच युवा नेते निलोज गुरव सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मध्ये पंच केलेल्या चेंडूला वन्स बाउन्स कव्हर रिजन मधून चेंडू जातोय शिमार शिमार सीएम चौकार. जोश महाराष्ट्राचा जय घोष घुमू दे नव्या युगाचा शान तया चीरा. पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका सुजित पाटील याच्या बॅट मधून निघालेला करारा लॅपटेट कव्हर ड्राव धावसंख्या चौकाराने वाढून होते ते 5. 30 या लक्ष्याचा पाठला करतोय जयदुर्गा सूर्या संघ. निखिल राटा मोर द विकेट. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बॅटचा इशारा येतो पंच गोकुळ पाटील यांच्याकडून. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते 6. देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव मित्रांनो आपण पाहतोय चीफ मिनिस्टर चषक 2018 ते 17 जानेवारी 2019 ला पाहायला विसरू नका. क्रिकेटची भगवी नावलं आहे धर्मवीर चषक सुरू आहे. यावेळी अप्रतिम चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताने गोलंदाज निखिल याच्याकडून बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धावच्या रूपाने आतलेले. अतिशय उत्कृष्ट कमबॅक केलेला गोलंदाज निखिल यांनी. फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय जय बोलनाथ सरोलीपाडा या संघाकडून. निखिल सामनागर फलंदाज सुजित. यावेळी मध्यास क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8. 30 या लक्ष्याचा पाठला करताना 12 डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि 19 डिसेंबरला सीएम चषकाचा शेवटचा दिवस असणार आहे. आणि बरोबर 19 डिसेंबर पासून मित्रांनो सुरू होत आहे जेवण पाटील चषक कालेर या स्पर्धेचे आज लॉट पाडले जाणार आहे त्या कालेर या ग्राउंडवर. ज्याही संघाने सहभाग नोंदवला असेल त्या संघनायकाने तिथे हजर राहायचं आहे. ठीक 5:30 वाजता त्या स्पर्धेचे लॉट काढले जाणार आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8. गोलंदाजी मार्गावर मयूर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. माझ्या समवेत आज व्हॉइस ऑफ दुगाड शैलेश मांजरेकर सरांना आपण ऐकतोय. मयूर गोलंदाजी मार्गावर राट मोर द विकेट. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये नीटचा संपर्क करता आला नव्हता फलंदाज रुपेश यास. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी तुमची चेंडूवर नजर आणि शॉर्ट सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. हे आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजचा रुपेश उर्प छोटू याने. मयूर दुसरं षटक हाताळतोय राट मोर द विकेटचा मारा करताना कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एक स्टेजच्या हातामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप क्रिकेटमध्ये एनी फॉर्मॅटमधला आयडल चेंडू ज्याला संबोधला जातोय तो चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज मयूर यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी माफक जरी आव्हान दिलं असलं प्रतिस्पर्धी संघाला तरी मात्र टिचून गोलंदाजी करताना आपण पाहतोय जय बोलनाथ सरोलीपाडा संघाचा संघ गोलंदाज. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट हाताळलं होतं निखिल यांनी. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे पॉईंट रिजन कडे. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त 1 धावे समाधान मानावं लागेल. 1 धावेने जयदुर्गा सूर्य संघाची धावसंख्या वाढवत होती 9. धाव झलकल्या गेलेल्या जे आव्हान आहे ते 30 धावांचा दुसरं षटक मार्ग असत आहे. मयूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करेल यावेळी सुजित. यावेळी फुलटॉस केंजूरला लॉफ केलेला आहे लॉफ्टेड फटका.
पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चांगला झेल नितीचा पकडला होता सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक, मात्र दुर्दैवा गोलंदाजा नाही सुदैवा फलंदाजाचा वाचतोय फलंदाज. तोपर्यंत दोन धावा धावफलकावर झलकल्या जात आहेत. दोन धावीने दोन्ही रंगामध्ये धावसंख्या प्रवेश करते 11. नो चेंडू आणि यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज रुपेश. जयदुर्गा सुरे विरुद्ध जय भोलेनाथ सरवलीपाडा या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू फिक्स होऊन सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये निघून जातोय. संदेश भोईरा सेफ हँड एक्स्ट्रक्षक धावसंख्या स्थिर आहे हे आपण पाहू शकतो. युवा गोलंदाज मयूर अतिशय उत्कृष्ट गोलंदाज हातालतोय. सामना करेल फलंदाज रुपेश. यावेळी चेंडूला लॉफ केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पार मिळतंय त्याच क्षेत्ररक्षकाकडून. क्विक थ्रो मात्र थ्रो क्लक करता आला नाही. तोपर्यंत वेगाने दोन धाव पूर्ण केलेल्या फलंदाजाने या दोन धावीने धावसंख्या वाढवून होते ते 13. 13 क्रिकेटमधले एक अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 30 या लक्ष्याचा पाठला करताना जयदुर्गा सूर्या संघ. हॅलो निश्चिताचा सन्मान आहे राजेंद्र भोईर साहेब भाजपा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा आमचे रजा घेताना. साहेब आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला सीएम चषक संयोजकांकडून मनस्वी धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं या प्रांगणामध्ये मनपूर्वक स्वागत. आपली बहुमूल्य वेळ देऊन राजेंद्रजी भोईर साहेब आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. फायनलच्या दिवशी पुन्हा याला अशी अपेक्षा. धन्यवाद. आई वज्रेश्वरी निंबवली संघ आणि स्वराज्य कशिवली संघ कशेळी संघ दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. निंबवली आणि कशेळी संघ प्लीज स्टेजच्या जवळ यायचे. तर दोन षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या झाली सुरेश संघाची बिनबाद 19 आणि यापुढील दोन षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय किस टीम के होती हार और किस टीम के होती जय जयकार मॅच की अगली कहाणी सुनते शैलेश मांजरेकर सर के जुबानी. धन्यवाद. आने वाले दो मैच का दोस्तों मैं आपके सामने कॉमेंट्री हमारे भारत देश की राष्ट्रभाषा हिंदी में आपके सामने प्रस्तुत करना चाहूंगा. तो एक बहुत ही कड़ा मुकाबला और कांटों की टक्कर सुरई और सरवली के बीच. सरवली टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए विकेटों की झड़ी जरूर लगी थी लेकिन देवा जी के दो छक्कों की बदौलत 29 रन का स्कोर बना. 30 रनों का लक्ष्य लेकर उतरी थी सुरई टीम. अब तक डाले गए दो ओवर में कुल स्कोर बना है 19 रन. 12 गेंदों में 11 रनों की जरूरत. और यहां पर अच्छी गेंद नहीं कहूंगा ठीक से बल्ले पर आई तो नहीं. विकेटकीपर से एक रन चुराने में कामयाब बल्लेबाज और इस एक रन के बदौलत कुल स्कोर बनता हुआ 20 रन सुरई टीम का. सरवली टीम के जानिब से उनके पुलिस पाटिल दीपक भुईर उन्होंने शुभकामनाएं दी है. धन्यवाद सर जी. अगली गेंद के लिए तैयार. और यहां पर बीमर की टाइप में नो गेंद रहेगी. सन्माननीय मनोहर जी उकिरवे सर आणि गोरख दादा गुरव साहेब आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सो एक बीमर गेंद के बलबूते पर कुल स्कोर बना है अभी तक. और यहां पर बहुत बड़ा हिट जो सरवले के सपनों को चूर कर देगा. चंद्रकांत जी गुरव साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. और इस बेहतरीन छक्के की बदौलत सुरई टीम ने पूरे मैच का रुख बदल दिया है. स्कोर टाई हो चुका है. 29 रन बने हैं सुरई टीम के. और एक आसमानी हिट बहुत बड़ा लंबा हिट सीधा सिक्सर. मैच पूरी तरीके से सुरई के झोली में. सरवली टीम को इस दो गलतियों का जरूर पछतावा होगा दोस्तों. और इस बेहतरीन जीत के लिए मैं सुरई टीम को
बधाई देना चाहता हूं सरवली टीम को, आपको भी शुभकामनाएं देता हूं। रोशन जी वजे साहेब यांनी सुरई संघासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि नक्कीच त्या कामी आलेले आहेत। त्यांनी सुरई संघासाठी हार्दिक अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत। ऑल द बेस्ट सुरई टीम। निश्चितच नितीन पाटील यांनी सुरई संघाचं अभिनंदन केलेलं आहे। आपण पाहू शकता देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018 सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करणार हे कटआउट। कार्यसम्राट मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि कार्यसम्राट खासदार लोकप्रिय सन्माननीय कपिल पाटील साहेबांची प्रतिमा, त्यांच्या संकल्पनेतून हा सीएम चषक 2018 महोत्सव मित्रांनो आपण पाहतोय। कशेळी संघ ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, निंबोळी संघ थोड्याच वेळात आपण सलामीची जोडी पाठवूया आणि कशेळी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय। आणि जयदुर्गा सुरे संघाने हा सामना जिंकलेला आहे, अभिनंदन जयदुर्गा सुरे, हार्ड लग जय वल्डन सरवले पाडा। आणि जयदुर्गा सुरे संघाचा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे सुरे एक्सप्रेस सुजित पाटील। सुजित पाटील इज मॅन ऑफ द मॅच, ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स या सामन्यामध्ये केलेला आहे। सुजित आपण पुढे यायचं आहे। पराभूत संघाचा संघ नाही, आपण पुढे यायचं आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला यासाठी मुख्यमंत्री साहेबांची स्वाक्षरी असणारे प्रमाणपत्र आपणास दिले जाणार आहे। 12 खेळाडूंसाठी 12 प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, तसेच विजय संघासाठी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। निश्चितच दरम्यान सुजित पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आणि मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक ट्रॉफी सुहास मंडप रेकॉर्डरचे प्रोप्रायटर मधुवर गुरव यांच्या सुभासते त्यांना ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते। आपण पाहू शकता जेव्हा जेव्हा या ट्रॉफीला सुजित पाहिल तेव्हा सीएम चषकाची आठवण नक्कीच येईल। आणि शंकर गुरव यांच्या सुभासते ही टी शर्ट जर्षा दिली जातील। सेकंड राऊंड मध्ये जर्षा परिधान करून आपल्या मैदानामध्ये उतरायचं आहे सुजित। गौरव गुरव यांच्या सुभासते सुरेल संघाला ही प्रमाणपत्र 12 प्रमाणपत्र दिले जात आहेत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल। तसेच जय बोलून सरवली पाटा संघाचा संघ नाही, आपण पुढे यायचं आहे। चंद्रकांत गुरव आपल्या विनंती असेल की आपण आपल्या सुभासते ही 12 प्रमाणपत्रे जय बोलण्यात सरवली पाटा संघाच्या संघ नायकाला सुपूर्द करायचे आहेत। गोरसे संघाने मैदान क्रमांक 2 39 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात झळकवल्या, त्याने 50 धावांचं आव्हान दिलं शिलोमाता अव्वल या संघासमोर। रोशन वजे यांच्याकडून हे अभिनंदन केलं गेलेलं आहे जयदुर्गा सुरे या संघाचं। आणि रोशन वजे यांनी युवा नेते निलेश गुरव यांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। वेल प्लेड सुजित, आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। सन्माने श्रीकांत भोईरा यांचं इथे आगमन झालं, त्यांचंही सीएम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय। यानंतर सामना आपण पाहतो आई वजश्री निंबवले विरुद्ध स्वराज्य कशिले या दोन संघामध्ये, ज्यामध्ये नाणेफेक जिंकलेल्या स्वराज्य कशिले संघाच्या संघनकाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आई वजश्री निंबवली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। हे आपण पाहू शकतो आमचा व्हीआयपी डाईटचं दृश्य, नुकतंच आमच्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, त्यांनाही आपण पाहू शकता। दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे। आई वजश्री निंबोली संघ